मिरजेतील ग्रामीण पोलिसांनी दुचाकी चोरट्याला अटक करून त्याच्याकडून 4.5 लाख रुपये किमतीच्या 8 मोटारसायकली जप्त केल्यात. ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकानं दुचाकी वाहन चोरट्याला जेरबंद केलंय. त्याच्याकडून सुमारे 4.25 लाख रुपयांच्या दुचाकी वाहनं जप्त करण्यात आली आहेत. रोहित बाबासो धेंडे असं या चोरट्याचं नाव आहे. गेल्या काही दिवसांपासूनच शहराबरोबरच ग्रामीण भागातही दुचाकी चोरीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली होती. दुचाकी चोरीचे अनेक तक्रारी पोलीस ठाण्यात येत होत्या. त्या अनुषंगानं पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील यांनी आपल्या विभागातील सर्व पोलीस ठाणे प्रभारींना रात्रीची गस्त वाढवण्याची सूचना दिली होती. ग्रामीण पोलिसांचा गुन्हे प्रकटीकरण पथकानं 2 दिवसांपूर्वी नाकाबंदी करीत असताना रोहित धेंडे याच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानं त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता तो अट्टल दुचाकी चोरटा निघाला. त्याच्याकडून मिरज ग्रामीण पोलीस ठाणे 3, अष्टा पोलीस ठाणे, कर्नाटकातील कागवाड पोलीस ठाणे आणि नवी मुंबई येथील कोपर खैरणे पोलीस ठाणे इथं प्रत्येकी 1 गुन्हा उघडकीला आलाय. पोलिसांनी त्याच्याकडून 1 बुलेट, 3 हिरो होंडा, 1 सुझुकी, 1 बजाज पल्सर, 1 TVS अशा सुमारे 4.25 लाख रुपयांच्या 8 दुचाकी वाहनं जप्त केली आहेत. याबाबतीतली कारवाई पोलीस उपाधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजू मोरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस नाईक प्रवीण वाघमोडे, पोलीस कर्मचारी चंद्रकांत वाघ गोडसे, गांगुर्डे वाघमारे, मनवार तेली आदी सहभागी झाले होते. अशी खबर मिळाल्यानंतर ती खबरची खात्री केली, त्या आरोपीला ताब्यात घेतलं आणि त्याचं इंटरोगेशन केल्यानंतर त्याच्याकडून जवळपास 7 गाड्या, 7 मोटरसायकल आतापर्यंत रिकवर झालेल्या आहेत. त्या आरोपीने त्याच्या एका साथीदाराच्या मदतीनं या गाड्या सांगली शहर, मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन, कागवाड आणि मुंबई येथून चोरलेल्या आहेत. त्यामध्ये 1 बुलेट, 1 होंडा पल्सर, 2 होंडा मोटरसायकल, बजाज पल्सर मोटरसायकल अशा एकूण 7 गाड्या आहेत.